क्लास नाइन्थ टॉपिक वन लॉज ऑफ मोशन पार्ट सेकेंड। तर पहा, याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, स्पीड अँड व्हिलॉसिटी ह्या काही गोष्टी पाहिल्या होत्या। तर आज आपण नेक्स्ट पार्ट मध्ये इफेक्ट ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हिलॉसिटी हा एक छोटासा पॉइंट इथं डिस्कस करतो। तर एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल, इफ एनी ऑब्जेक्ट इज इन मोशन, देन व्हाट इज द इफेक्ट ऑफ चेंज इन स्पीड अँड डायरेक्शन ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन व्हिलॉसिटी। तर त्या ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी ही त्या ऑब्जेक्टच्या स्पीड आणि डायरेक्शन वरती अवलंबून असते का आणि ती कशी असते हे आपल्याला पाहायचं आहे। तर इथे एक एक्झाम्पल आपण डिस्कस करतोय। सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन ए मोटर बाईक। सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन ए मोटर बाईक। एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग इव्हेंट्स ड्युरिंग सचिन्स राईड। सो इथे एक तुम्हाला चित्र दिसतंय, यामध्ये सचिन नावाचा एक व्यक्ती आहे की जो मोटर बाईक वरून ट्रॅव्हलिंग करायला आहे आणि या राईड मध्ये किंवा या ट्रॅव्हलिंग करत असताना काही कंडिशन्स इथं सांगितलेले आहेत, त्यानुसार आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे। सो पहिला क्वेश्चन काय विचारलाय, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन व्हिलॉसिटी ऑफ मोटर सायकल इफ स्पीड इनक्रीजेस ऑर डिक्रीजेस बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज्ड। आता इथे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की व्हिलॉसिटी जी आहे ही डायरेक्शन वरती डिपेंड असते, हे आपल्याला माहिती आहे। मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन या दोन्हीवरती व्हिलॉसिटी डिपेंड असते। आता इथे काय म्हटले की डायरेक्शन अनचेंज राहते, डायरेक्शन चेंज होत नाही पण स्पीड चेंज होते। तर इथं लक्षात घ्या, या केसमध्ये डायरेक्शन सेम राहते, याचा अर्थ डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम राहणार आहे आणि त्यामुळे जरी स्पीड चेंज झालं किंवा म्हणजेच इन्क्रीज किंवा डिक्रीज झालं तर त्याचा इफेक्ट व्हिलॉसिटी वरती पण होणार आहे। ऑल्दो हिअर डायरेक्शन रिमेन्स अनचेंज्ड बट स्पीड चेंजेस मीन्स डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम ऑल्सो चेंजेस अँड हिअर इन दिस केस डिस्टन्स इज इक्वल टू द डिस्प्लेसमेंट बिकॉज डायरेक्शन रिमेन्स द सेम। सो इफ स्पीड चेंजेस, चेंजेस मीन्स आयदर इट इनक्रीजेस ऑर डिक्रीजेस, सो हिअर व्हिलॉसिटी ऑल्सो चेंजेस। सो हा पहिला पार्ट होता, या केसमध्ये आपल्याला काय सांगितलं की स्पीड चेंज केलंय आणि डायरेक्शन सेम ठेवलेली आहे। तर या केसमध्ये आपल्याला असं दिसून येतं की जरी स्पीड चेंज केलं आणि डायरेक्शन सेम ठेवली तर व्हिलॉसिटी पण बदलते। सो ॲज स्पीड चेंजेस व्हिलॉसिटी ऑल्सो चेंजेस ऑल्दो डायरेक्शन रिमेन्स अनचेंज। नाउ लेट अस गो टू द सेकंड एक्झाम्पल। इन केस ऑफ टर्निंग ऑन द रोड व्हॉट विल बी द व्हिलॉसिटी अँड स्पीड, विल बी द व्हिलॉसिटी अँड स्पीड बी सेम? नो, ऑब्व्हियसली नॉट। कारण ज्यावेळी आपण टर्न घेतो, वळण घेतो एखादं, त्यावेळी आपली डायरेक्शन बदलते। सो डायरेक्शन चेंज झाल्यामुळे व्हिलॉसिटी पण चेंज होणार आहे। सो स्पीड आणि व्हिलॉसिटी सेम नसणार आहेत टर्निंग ट्रॅक वरती। ओके, इफ सचिन चेंजेस द डायरेक्शन ऑफ मोटरसायकल कीपिंग इट्स स्पीड कॉन्स्टंट व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन व्हिलॉसिटी। आता इथं काय केलं, याच्या अगोदरच्या केसमध्ये आपण डायरेक्शन कॉन्स्टंट ठेवलं आणि स्पीड चेंज केलं, आता स्पीड कॉन्स्टंट ठेवतोय आणि डायरेक्शन बदलतोय। पण लक्षात घ्या बाळांनो, व्हिलॉसिटी ही डायरेक्शन वरती डिपेंड असते। सो जर डायरेक्शन, जरी स्पीड कॉन्स्टंट असेल आणि डायरेक्शन जर चेंज होत असेल तर व्हिलॉसिटी पण चेंज होते। इफ ऑन ए टर्निंग सचिन चेंजेस द डायरेक्शन एज वेल एज स्पीड ऑफ द मोटरसायकल व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स व्हिलॉसिटी। तर आता दोन्ही चेंज करायचे म्हणजे वन बाय वन, पहिल्यांदा आपण स्पीड चेंज केलं, नंतर व्हिलॉसिटी साठी असणारी डायरेक्शन चेंज केली, आता स्पीड एज वेल एज डायरेक्शन ह्या दोन्हीही गोष्टी चेंज करतोय, तर ऑब्व्हियसली इथं व्हिलॉसिटी चेंज होणार आहे। सो इट इज क्लिअर फ्रॉम द अबव दॅट व्हिलॉसिटी डिपेंड्स ऑन स्पीड एज वेल एज डायरेक्शन। व्हिलॉसिटी ही स्पीड आणि डायरेक्शन ह्या दोन्हीवरती डिपेंड असते अँड व्हिलॉसिटी चेंजेस विथ चेंज इन स्पीड एज वेल एज डायरेक्शन। तर याच्या काही कंडिशन आहेत। तर इथं आपण काय पाहिलं की एखाद्या ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी ही त्याच्या डायरेक्शन आणि स्पीड या दोन्हीवरती डिपेंड असते, स्पीड आणि डायरेक्शन बदललं तर व्हिलॉसिटी पण बदलते। सो इफ व्हिलॉसिटी कॅन बी चेंज, एखाद्या ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी चेंज आपण कशी करू शकतो?
बाय चेंजिंग द स्पीड व्हाइल कीपिंग द डायरेक्शन सेम. सो जे पहिलं आपलं एक्झाम्पल होतं हे यामध्ये आपण तेच केलंय, स्पीड चेंज केलंय आणि डायरेक्शन अनचेंज्ड ठेवलेली आहे, म्हणजे स्पीड चेंज होतं डायरेक्शन कॉन्स्टंट राहते. सो व्हेलॉसिटी कॅन बी चेंज्ड, चेंजिंग द डायरेक्शन व्हाइल कीपिंग द स्पीड सेम. सो सेकंड जी कंडिशन होती यामध्ये डायरेक्शन चेंज होते या व्यक्तीची, पण स्पीड कॉन्स्टंट राहतं आणि डायरेक्शन जरी चेंज झाली तरी व्हेलॉसिटी चेंज होते. सो वी कॅन चेंज व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बाय चेंजिंग द डायरेक्शन कीपिंग स्पीड सेम. आणि जर दोन्ही चेंज होत असेल, चेंजिंग द स्पीड एज वेल एज डायरेक्शन, वी कॅन चेंज व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. सो ह्या तीन कंडिशन्स अतिशय महत्वाच्या आहेत. ह्या काय सांगतात तुम्हाला, एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कोणकोणत्या घटकांवरती डिपेंड असते, कोणकोणत्या फॅक्टर्सवरती ती डिपेंड असते, आणि ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज करायची असल्यानंतर आपल्याला नेमकं काय चेंज करावं लागतं. सो ऍट लास्ट आपल्याला इथं असं लक्षात आलं की व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज डिपेंड्स ऑन स्पीड एज वेल एज डायरेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. वी कॅन चेंज व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बाय चेंजिंग स्पीड कीपिंग डायरेक्शन सेम, by changing direction keeping speed same, or by changing both speed as well as direction we can change velocity of an object. okay, तर आता आपल्याला इथे एक माहिती दिलेली आहे पा. the first scientist to measure speed as a distance upon time was galileo. तर galileo हा पहिला scientist आहे की ज्याने स्पीड जे आहे ते डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला यूज करून डिटरमाइन केलेला आहे. द स्पीड ऑफ साऊंड इन अ ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंड. रिमेंबर दिस व्हॅल्यू, हे ऑब्जेक्टिव्ह साठी फिल इन द ब्लँक साठी विचारलं जाऊ शकतं. तर स्पीड ऑफ साऊंड, साऊंड म्हणजे ध्वनी आवाज, याचा जो स्पीड आहे हा ड्राय एअर मधला, ड्राय एअर कोरड्या हवेमध्ये, बिकॉज मॉइस्ट एअर असेल किंवा ह्युमिड एअर असेल तर स्पीड बदलतं साऊंडचं. सो ड्राय एअर अशी कंडिशन दिलेली आहे. सो 343.2 मीटर पर सेकंड हे साऊंडचं स्पीड ड्राय एअर मधलं आहे. व्हाईल द स्पीड ऑफ लाईट इज अबाउट 3×10⁸ मीटर पर सेकंड. लाईटचा जो स्पीड आहे हा जास्त आहे, 3×10⁸ मीटर पर सेकंड. आणखी एक व्हॅल्यू दिली आहे, स्पीड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन इज अबाउट 29,770 मीटर पर सेकंड. तर पृथ्वी जी आहे ही सूर्याभोवती फिरते, याला आपण रिव्हॉल्युशन असं म्हणतो, आणि याचं जे स्पीड आहे सूर्याभोवती पृथ्वीचं फिरण्याचं ते आहे 29,770 मीटर पर सेकंड. आता ही जी पहिली माहिती दिली त्यावरून एक प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो की स्पीड ऑफ साऊंड जे आहे ते 343.2 मीटर पर सेकंद आहे एअर मधलं, ड्राय एअर मधलं, तेच लाईटचं आहे 3×10⁸ मीटर पर सेकंड. तर लक्षात घ्या, ज्यावेळी आकाशामध्ये वीज चमकते, क्लाउड आल्यानंतर आकाशामध्ये ढग जमा झाल्यानंतर पाऊस पडायच्या अगोदर आकाशामध्ये वीज चमकते, आपल्याला वीज अगोदर दिसते आणि आवाज थोड्या वेळाने येतो. सो वी कॅन सी लाइटनिंग ऑफ द स्काय अँड we can hear the sound somewhat after some time. याचं कारण हेच आहे की लाईटचं स्पीड हे खूप जास्त आहे, त्यामुळे पहिल्यांदा वीज पडल्याचं जो लाईट आहे प्रकाश आहे तो अगोदर दिसतो आणि त्याचा आवाज आपल्याला थोड्या वेळाने ऐकू येतो, कारण साऊंडचं जे स्पीड आहे हे लाईटच्या बरोबर कम्पेअर केलं तर ते कमी आहे. ओके, सो इथं आपण एक माहिती पाहिली. ओके, नाउ तर आता आपण एक नवीन कन्सेप्ट पाहतोय, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. एक समान किंवा अनेक समान एक रेषीय गती. सो हियर वी हॅव दे हॅव गिवन वन एक्झाम्पल, अमर अकबर अँथनी आर ट्रॅव्हलिंग इन द डिफरंट कार्स विथ अ डिफरंट व्हेलॉसिटीज. द डिस्टन्स इज कवर्ड बाय देम ड्युरिंग डिफरंट टाइम इंटरवल्स are given in the following table. Okay, now what we have to do, we have to check this table. तर तीन व्यक्ती आहेत, ओके, ते कार मधून ट्रॅव्हलिंग करत आहेत, प्रत्येकाची व्हेलॉसिटी वेगळी आहे आणि इथे या टेबल मध्ये
काय दिले, एक माहिती दिली आहे, डिस्टन्स कवर्ड बाय देम ड्यूरिंग डिफरंट टाइम इंटरवल्स. हे व्यक्ती वेगवेगळ्या टाइम इंटरवलमध्ये किती डिस्टन्स कवर करतायत. म्हणजे आता बघा, टाइम दिलेलं आहे 5 o'clock बरोबर 5:30 अमरने जे डिस्टन्स कवर केलं त्याचं डिस्टन्स कवर झालेलं आहे 20 meters. तर अकबरचं झालेलं आहे 18 meters, तर अँथोनीचं झालेलं आहे 14 meters. सो वेगवेगळ्या टाइम इंटरवलमध्ये वेगळ्या वेळेच्या टप्प्यामध्ये त्यांनी किती अंतर कवर केलेलं आहे ही माहिती आपल्याला इथं दिलेली आहे. ठीक आहे, आणि यावरती काही प्रश्न विचारलेले आहेत आपल्याला. ओके, तर हे प्रश्न जे आहेत यांची उत्तरं आपण इथं लिहिणार आहोत, लक्षात घेणार आहोत. तर इथं दिलेले जे प्रश्न आहेत त्यांचा जरा विचार करूया आपण. व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन द नोटिंग्स ऑफ डिस्टन्सेस मेड बाय अमर, अकबर, अँथनी. तर या प्रत्येकाचे जे टाइम इंटरवल आहेत, म्हणजेच जे टाइमचे स्टेप्स दिलेले आहेत, यातलं एक्झॅक्ट टाइम किती आहे ते टाइम इंटरवल पहिल्यांदा आपल्याला घ्यायचं आहे. देन हू हॅज कव्हर्ड इक्वल डिस्टन्स एस इन इक्वल टाइम इंटरवल. तर यापैकी कोणी इक्वल टाइम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्सेस कव्हर केलेत का, आणि केले असतील तर कोण, हे खूप महत्वाचं आहे. आर ऑल डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अकबर इन फिक्स्ड टाइम इंटरवल्स द सेम. तर अकबर या व्यक्तीने जे डिस्टन्सेस कव्हर केलेले आहेत दिलेल्या टाइम इंटरवलमध्ये ते सेम आहेत का. कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अमर, अकबर, अँथनी इन फिक्स्ड टाइम इंटरवल, व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड. तर हे लक्षात घेता त्यांच्या स्पीड बद्दल तुम्ही काय बोलू शकाल, असा प्रश्न आपल्याला इथे एक विचारलेला आहे. सॉरी, चार प्रश्न विचारलेले. तर यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, यासाठी आपल्याला टाइम इंटरवल आणि प्रत्येकानं कव्हर केलेलं डिस्टन्स त्या टाइम इंटरवलमधलं ते लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आपण या टेबलमध्ये पा, टाइम इंटरवल्स डिटरमाइन केलेले आहेत. ॲट द सेम टाइम त्या त्या व्यक्तीने त्या त्या टाइम स्पॅन मध्ये किती अंतर कव्हर केले हे पण आपण इथे लक्षात घेतो. ठीक आहे, सो 5 to 5:30 हे टाइम इंटरवल 30 minutes. देन 5:30 to 6 o'clock हे पण पुन्हा 30 minutes. असं प्रत्येक टाइम इंटरवल जर आपण पाहिलं तर ते इक्वल आहे, 30 minutes टाइम इंटरवल आपल्याला इथं दिसतंय. आता जाऊया आपण अमरने कव्हर केलेलं जे डिस्टन्स आहे त्याचा जरा विचार करूया आपण. लेट अस कन्सिडर द डिस्टन्स कव्हर्ड बाय अमर इन गिवन टाइम इंटरवल्स. सो 0 to 20 kilometers, हा म्हणजे बरोबर 5:30 त्यानं 20 kilometers अंतर कव्हर केलं. सो त्याचं कव्हर झालेलं अंतर 20 - 0, इट इज इक्वल टू 20 kilometers. पुढच्या अर्ध्या तासामध्ये तो 40 kilometers अंतर त्यानं कव्हर केलेलं आहे. सो 5:30 to 6 या टाइम स्पॅनमध्ये, म्हणजे पुढच्या अर्ध्या तासामध्ये त्यानं कव्हर केलेलं डिस्टन्स 40 - 20 इज इक्वल टू 20 kilometers अगेन. देन 6 to 6:30 अंतर कव्हर केलेलं आहे 60 kilometers. सो 6 to 6:30 या टाइम इंटरवलमध्ये त्यानं अंतर जे कव्हर केलं, त्यानं जे डिस्टन्स कव्हर केलं ते पुन्हा 20 kilometers आपल्याला दिसतंय. सो जर तुम्ही चेक केला येणाऱ्या टाइम इंटरवलमध्ये, तर तुम्हाला प्रत्येक वेळी जे टाइम डिस्टन्स कव्हर झालेलं आहे अमरच्या द्वारे हे 20 kilometers तुम्हाला इथं दिसतंय. सो यावरून मी एक कन्क्लुजन असं म्हणू शकतो की अमर जो आहे हा इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करतोय. किती डिस्टन्स कव्हर करतोय, 20 kilometers. सो अमर कव्हर्स 20 kilometers डिस्टन्स इन 30 minutes. ओके, म्हणजे प्रत्येक अर्ध्या तासाला तो 20 kilometers एवढं अंतर कव्हर करतोय. आता येऊ आपण अकबरकडे. सो टाइम इंटरवल तेच आहे 30 minutes, पण अकबरने पहिल्या अर्ध्या तासामध्ये 18 kilometers एवढं अंतर कव्हर केलं, पुढच्या अर्धा तासामध्ये पण 18 kilometers एवढं अंतर कव्हर केलं, पण नेक्स्ट हाफ आवर जो येतोय म्हणजेच 6 to 6:30 यामध्ये फक्त त्यानं 7 kilometers एवढं अंतर कव्हर केलेलं आहे. पुढच्या अर्धा तासामध्ये 6:30 to 7 42 to 70 kilometers. सो बरोबर 6:30 त्यानं 42 kilometers एवढं अंतर कव्हर केलं होतं, तर 7 बरोबर एक्झॅक्टली ॲट 7 o'clock त्याचं अंतर कव्हर झालंय 70 kilometers. सो हाऊ मच डिस्टन्स इज कव्हर्ड बाय अकबर, आय थिंक हे कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे, ते
एमी चेंज करतो सो डिस्टेंस कवर्ड बाय अकबर सो डिस्टेंस कवर्ड बाय अकबर इज 28 किलोमीटर फ्रॉम 6:30 टू 7 या टाइम इंटरवल मध्ये पुढच्या टाइम इंटरवल मध्ये 7 ते 7:30 म्हणजे पुढच्या अर्ध तासामध्ये तो 25 किलोमीटर एवढा अंतर डिस्टन्स कवर करतो आणि नेक्स्ट हाफ आवर मध्ये मीन्स फ्रॉम 7:30 टू 8 o'clock तो पुन्हा 25 किलोमीटर एवढा डिस्टन्स कवर करतो तर आता इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अकबर जो आहे हा इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्टन्स कवर करत नाही पहा 18 किलोमीटर 7 किलोमीटर 28 किलोमीटर 25 किलोमीटर 25 किलोमीटर म्हणजे हे डिस्टन्स जे आहे हे इक्वल नाही ते अनइक्वल आहे इक्वल न म्हणता याला आपण काय म्हणूयात आता अनइक्वल डिस्टन्स कवर झालेले असं म्हणू शकतो ओके सो यू कॅन सी कॅन तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता सिंपल सबस्ट्रॅक्शन आहे ओके नाव आता आपण जाऊ नेक्स्ट व्यक्तीकडे अँथोनीकडे जाऊ अगेन टाइम इंटरवल बी सेम 30 मिनिट आणि जर आपण कॅल्क्युलेशन केलं 14 - 0 त्याने डिस्टन्स कवर केले 14 किलोमीटर 28 - 14 अगेन 14 किलोमीटर देन 28 - 42 अगेन 14 किलोमीटर सो जर तुम्ही चेक केला तर अँथोनी हा पण जो आहे हा अमर सारखाच इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्टन्स कवर करतो बरोबर का सो इथं दोन व्यक्ती जे आहेत अमर आणि अँथोनी हे इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करताना दिसत आहेत तर अकबरचं मात्र तसं नाही त्याने इक्वल टाइम इंटरवल मध्ये अनइक्वल डिस्टन्स कव्हर केलंय कधी जास्त कधी कमी हे आपल्याला इथं या कॅल्क्युलेशनवरून लक्षात येत आहे तर आता आपल्याला इथं जे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं आपण देणार आहोत सो पहिला प्रश्न असा आहे व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन नोटिंग्स ऑफ द डिस्टन्सेस मेड बाय अमर अकबर अँथोनी म्हणजे ह्या टाइम इंटरवलला जे जे डिस्टन्सेस आपण नोट केलेले आहे या टाइमला त्यामधलं टाइम इंटरवल जो आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तर तो 30 मिनिट आहे की जो आपण आत्ताच कॅल्क्युलेशन मध्ये पाहिलेला आहे हु हॅज कव्हर्ड इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल तर आत्ताच आपण जे कॅल्क्युलेशन केलं त्यामध्ये आपल्याला लक्षात आलंय की सो हे जे कॅल्क्युलेशन आता आपण पाहिले त्यामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की अमर आणि अँथोनी जो आहे हे दोन्ही व्यक्ती इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करतायत ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज आर ऑल डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अकबर इन फिक्स्ड टाइम इंटरवल्स द सेम सो अकबर जो आहे यानं जे डिस्टन्सेस कव्हर केलेले आहेत दिलेल्या टाइम इंटरवल मध्ये ते सेम आहेत का नाही ऑब्व्हियसली नॉट 18 किलोमीटर 18 किलोमीटर 7 किलोमीटर 28 किलोमीटर 25 किलोमीटर अँड 25 किलोमीटर तर हे डिस्टन्सेस इक्वल नाहीत असं आपलं उत्तर असेल तिथं ओके आणि आता नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलाय कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अमर अकबर अँथोनी इन फिक्स्ड टाइम इंटरवल व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड तर यावरून आपल्याला असं विचारलंय की त्यांचं जे स्पीड आहे याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल सो व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन व्हॉट यू कॅन यू से अबाउट देअर स्पीड तर हा जो प्रश्न विचारलेला आहे कन्सिडरिंग द डिस्टन्सेस कव्हर्ड बाय अमर अकबर अँड अँथोनी इन फिक्स्ड टाइम इंटरवल व्हॉट कॅन यू से अबाउट देअर स्पीड यावरून तुम्ही त्यांचं जे स्पीड आहे त्याबद्दल काय सांगू शकाल तर आपण जे मगाचे कॅल्क्युलेशन्स आहेत ते पुन्हा एकदा पाहणार आहोत तर इथं आपण काय केलंय अमर अकबर अँथोनीचं जे स्पीड आहे त्या त्या टाइम इंटरवलमधलं ते मोजून ठेवलेलं कॅल्क्युलेशन केलं तर अमरच्या केसमध्ये अमर हा प्रत्येक 30 मिनिटाला 20 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करतो प्रत्येक 30 मिनिटला तो सेम डिस्टन्स कव्हर करतो त्यामुळे त्याचे जे स्पीड आहे प्रत्येक टप्प्यामध्ये इथं असेल किंवा इथं असेल कुठल्याही टप्प्यामध्ये जर तुम्ही गेला यामध्ये गेला किंवा या टप्प्यामध्ये गेला किंवा या इंटरवलमध्ये गेला या इंटरवलमध्ये गेला प्रत्येक वेळी 20 किलोमीटर एवढे डिस्टन्स तो 30 मिनिट्समध्ये कव्हर करतो त्यामुळे त्याचं जे स्पीड आहे ते 20 किलोमीटर डिवाइड बाय 30 मिनिट इज इक्वल टू 0.67 किलोमीटर पर मिनिट एवढं स्पीड राहणार आहे प्रत्येक टाइम इंटरवलला तसंच अकबरच्या केसमध्ये पण आपण पाहिलं की अकबर सॉरी अँथोनीच्या केसमध्ये
अँथोनी हा प्रत्येक 30 मिनिट मध्ये 14 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करतोय. हा सो प्रत्येक टाइम इंटरवलला तो इक्वल म्हणजे 14 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करतोय. सो अँथोनीच्या केस मध्ये पण जर आपण स्पीड मेजर केलं, 14 किलोमीटर डिवाइड बाय 30 मिनिट इज इक्वल टू 0.39 किलोमीटर पर मिनिट एवढं येतं. बट इन केस ऑफ अकबर, पण मात्र अकबरच्या केसमध्ये आपल्याला काय दिसतंय की अकबर सुरुवातीच्या दोन टाइम इंटरवलमध्ये 18 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करतोय. त्याचं जे स्पीड त्या दोन टाइम इंटरवलसाठी आहे ते आहे 0.6 किलोमीटर पर मिनिट. पुढच्या टाइम इंटरवलमध्ये त्यानं अतिशय कमी म्हणजे 7 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलंय. सो त्याचं स्पीड इथं किती राहिलंय 0.23 किलोमीटर पर मिनिट. आणि पुढच्या टाइम इंटरवलमध्ये त्यानं 28 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर केलंय. सो ऍट दॅट इन दॅट टाइम इंटरवल त्याचं स्पीड राहिलंय 0.93 किलोमीटर पर मिनिट. आणि पुढच्या दोन टाइम इंटरवलसाठी त्यानं 25 किलोमीटर इक्वल डिस्टन्स कव्हर केलंय फक्त पुढच्या दोन टाइम इंटरवलसाठी. सो त्यावेळी त्याचं स्पीड राहिलेलं आहे 0.69 किलोमीटर पर मिनिट. तर यावरून आपल्याला असं लक्षात येतं की ऑब्जेक्ट जर सेम टाइम इंटरवलमध्ये सेम डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याचं जे स्पीड आहे हे कॉन्स्टंट राहतं, आणि जर तसं नसेल तर त्याचं स्पीड जे आहे हे बदलत राहतं. हे अकबरच्या केसवरून आपल्याला इथं समजून येत आहे. सो ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहे. सो आता इथं अतिशय महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की इफ एन ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल इट सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. तर आत्ताच आपण पाहिलं अमर आणि अँथोनीच्या केसमध्ये ते दोन्ही व्यक्ती इक्वल टाइम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत होते आणि त्यामुळे त्यांचं जे स्पीड होतं ते युनिफॉर्म होतं थ्रू आउट द मोशन. ओके, आणि मग आपल्याला इथं युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय हे लक्षात घ्यायचं. सो व्हॉट इज युनिफॉर्म मोशन इफ ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल व्हॉट इज नॉन युनिफॉर्म मोशन पहिल्यांदा बघू. इफ ऑब्जेक्ट कव्हर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल देन दॅट ऑब्जेक्ट इज सेट टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. ओके, जर ऑब्जेक्ट हा इक्वल टाइम इंटरवलमध्ये अनइक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल तर तो ऑब्जेक्ट हा नॉन युनिफॉर्म स्पीडमध्ये आहे असं आपण म्हणतो. जसं की आपण इथं अकबरच्या केसमध्ये पाहिलं तर हा ऑब्जेक्ट हा व्यक्ती इक्वल टाइम इंटरवलमध्ये अनइक्वल डिस्टन्सेस कव्हर करत होता म्हणून त्याचं जे स्पीड आहे ते पण अनइक्वल राहिलंय, म्हणजे हा व्यक्ती नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये आहे. आणि याच्या उलट इफ ऑब्जेक्ट कव्हर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल देन दॅट ऑब्जेक्ट इज सेड टू बी इन युनिफॉर्म मोशन. जसं अकबर आणि अँथोनीच्या केसमध्ये आपल्याला दिसून येतं हे दोन्ही व्यक्ती इक्वल टाइम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्सेस कव्हर करत होते आणि म्हणून त्यांचं जे स्पीड आहे ते युनिफॉर्म राहिलेलं आहे दोन्हींच्या केसमध्ये. तर ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहे. सो इथं आपण युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय हा पार्ट इथं डिस्कस केलेला आहे. तर नेक्स्ट पार्ट जो आहे ऍक्सिलरेशन आणि त्या रिलेटेड पार्ट आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करू. थँक्यू.